एकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्रामध्ये पावसामुळे पडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणासाठी अभिनेते सयाजी शिंदे धावून आले. त्यांनी उन्मळून पडलेल्या वृक्षांबाबत प्रशासनानं संवेदनशील राहण्याची गरज व्यक्त केली आहे. आता आपल्याकडे वृक्ष चळवळ वाढवल्यास गुवाहाटीला जाऊन झाडी डोंगर बघण्याची वेळ येणार नाही असा टोलाही त्यांनी लोकप्रतिनिधींना लगावला आहे. या संदर्भात सयाजी शिंदे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडत आहेत, मात्र या झाडांचं दुःख कुणालाही समजून येत नाही. मात्र या झाडं वाचवण्यासाठी एक माणूस मात्र महाराष्ट्रात झडतोय. त्यांचे नाव आहे सयाजी शिंदे. आणि हे झाड पडल्यानंतर कोल्हापुरातल्या कळंबा गारगोटी रस्त्यावरचं हे झाड पडल्यानंतर सयाजी शिंदे सुद्धा या ठिकाणी धावून आलेत. सर, काय सांगाल, एकूणच झाडांचं दुःख कुणालाच समजलं नाही आजपर्यंत, तुम्ही मात्र धावून आलात. काय सेलिब्रिटी आलं की टीव्हीवाले येतात, शासन येतात, गर्दी करतात वगैरे, पण खरा सेलिब्रिटी झाड आहे. कुठल्या सेलिब्रिटीच्या सावलीला बसत नाही आपण, कुठल्या सेलिब्रिटीला फळं येत नाहीत किंवा कुठल्या सेलिब्रिटीकडे जादू नाही की तो त्याच्यातनं ऑक्सिजन तयार करतो. तर मला असं वाटतं की जगातला सगळ्यात मोठा सेलिब्रिटी हे झाड आहे. आणि त्यातलं बॅनियन म्हणजे वडाचं झाड हे आपलं नॅशनल वृक्ष आहे, राष्ट्रीय झाड आहे ते आपलं. आणि ते उन्मळून पडलं आणि त्याच्याकडे जर आपण लक्ष देत नसू तर फार दुर्दैव आहे. एखादा ॲक्सिडेंट घडला तर लगेच रुग्णवाहिका येतात, लगेच शासनाचा किंवा लोक आजूबाजूचे येतात, त्यांना हॉस्पिटलमध्ये टाकतात. तसा हा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, एवढे मोठे 2-400 प्रकारचे जीव ह्याच्यावर राहतात, त्यांच्या घरावर बॉम्ब पडला तर काय अवस्था आहे. तर तिकडे आपण संवेदनशीलतेने बघितलं पाहिजे की नाही, त्यासाठी झाडांची हॉस्पिटल असली पाहिजेत की नाही, त्यासाठी झाडांच्या रुग्णवाहिका असल्या पाहिजेत की नाही, झाडांचे डॉक्टर शासनाच्या वतीनं लगेच जाऊन फिरले पाहिजेत की नाही, शासनाचं म्हणा की आपल्या प्रत्येकाच्या वतीनं. मला असं वाटतं की आपल्याला कळलंय, आपण प्रयत्न करायचा आहे. आमचे सुहास वांगणकर आहेत, पानसरे सर आहेत, किंवा सचिन चंदने बरोबर आलेत, प्रशांत साळुखे यांना सांगितलं, असे वृक्षप्रेमी आहेत. तर मी तर चेहरा आहे, खरं त्याचं सायंटिफिकली काम करण्यासाठीची माणसं आहेत आणि त्यामुळे ते करतायत. इकडे 8x10 आपला खड्डा होतोय, त्याच्यामध्ये आपण योग्य ते खत टाकतोय, कटिंग करून आणलेलं आहे, हे झाड तिकडे लागेल. आणि असे 2-3 प्रयोग झाले, ते जगलेली आहे झाडं, एक आनंदाची गोष्ट आहे. पण तू म्हणतो त्याप्रमाणे शासनाच्या लेवलवरती किंवा सामुदायिक लेवलवरती याच्यावर काम व्हायला पाहिजे. शासनानं किंवा आपण झाडांची हॉस्पिटल, झाडांच्या रुग्णवाहिका, झाडांचे डॉक्टर अशा पद्धतीची सिस्टीम तयार झाली पाहिजे. कारण काही झाडं ही पुनर्स्थापित होऊ शकतात, काही झाडं नाही जगू शकत, पण किमान जी जगतात त्यांना तर वाचवलंच पाहिजे. हे होते सयाजी शिंदे, आणि त्यांनी जो संदेश दिलाय त्या संदेशाचं आत्मसात करणे सध्या काळाची गरज बनले. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.